पावभाजी खाण्यासाठी एवढी क्राऊड आहे, म्हणजे पावभाजी पाणीपुरी शिवपुरी मामा बाबा बाबा इथे गर्दी आहे वाईन शॉपला आमच्या इकडं. जिमला जायची गरज काय, नुसता दवाखान्यात न्यायला का जिमला गेलीस तर. इथला बघा ताज हॉटेल आहे आणि हा नवीन ताज आहे. हा नवीन ताज आणि हा ओल्ड ताज आणि खूप क्राऊड आहे. ऍक्च्युली या इथे ना एक लाईट शो झालाय मगाशी. मी हॅप्पी न्यू इयर तुम्हा सर्वांना. 2024 1 जानेवारीचा हॅप्पी 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 न्यू इयर तुम्हा सर्वांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे 31 डिसेंबर, पण मला माहिती आहे तुम्ही 1 जानेवारीला हा व्लॉग बघताय, म्हणून तुम्हा सर्वांना मी हॅप्पी 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 न्यू इयर. आणि जसं तुम्हा लोकांना ॲक्सेप्टेड आहे की 2024 जावा, तसंच देव करो श्रीकृष्ण करे की तसे तुमचे सर्वांचं माझासुद्धा तसंच जायला पाहिजे, जे सर्व आपण प्लॅनिंग केलेले आहेत. आणि हो मग 31 डिसेंबरला काय काय तुम्ही पार्टी केली, कशा एन्जॉयमेंट केला मला कमेंटमध्ये सांगा, कारण की 31 डिसेंबरचा माझा काय प्लॅन नाही एवढा. बघू, दरवर्षी असतात प्लॅन, फ्रेंड्स लोकांसोबत असतो वर्षानुवर्ष, पण यावर्षी माझा काय प्लॅन नाही 31 का एवढा काय पार्टी शाटी करायची. थोडंसं चेंजेस केला आहे मी माझ्या 31 रुटीनला, बघूया. आणि आता वाजलेले आहेत 7:30-8 वाजले आहेत, ना मी व्लॉग स्टार्ट आत्ता करतो 31 सकाळी करत होतो, पण उठलो नाही, थोडंसं बाहेर गेलेलो त्याच्यामुळं. आणि मी आहे श्रीकृष्णाच्या मंदिरात. जय श्रीकृष्ण, राधे राधे. आणि हो एन्जॉयमेंट असणार आहे, बघू काय प्लॅन आहे. जर आपण जाऊया बाहेर थोडंसं निवांत, आणि मी तुम्हाला दाखवान पुढे काय करणार आहे ते मी, तर असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि पार्टीसाठी जर सर्वांचे होत असते मी थोडंसं काहीतरी वेगळं करणार आहे. आणि मला पहिला सांगा की तुम्ही काय काय खाल्लं, तुमचं स्पेशल पार्टीला काय धमाल केली. आणि मी विचारणार आहे की तुम्ही रात्री किती वाजता झोपलेत, काल 31 डिसेंबरला तुम्ही रात्री किती वाजता झोपलेत. चला, जसं आता तुम्ही मंदिरातून मी आलो आणि मी इथं जरा थोडासा डिस्कस करत होतो माझ्या 4-5 तारखेसाठी. आणि काय रे, काय बोलवती रिक्षा, रिक्षा चल जाऊ रिक्षा. ए बोल सानू, का फिल्टर लाव या मुलीला फिल्टर. जिम द बाबा, तुला जिमला जायची गरज काय, नुसता दवाखान्यात न्यायला का जिमला गेलीस तर. तेव्हाच तू भुगलेली दिसत, झबरा एवढं झबला घातलंय पोरीने. आणि दीक्षा बोल, आता बोल कॅमेरा समोर बोल. या पोरी अशा आहेत ना की कॅमेरा ऑफ असणार कोणाला बोलायला पण ऐकणार नाही. आणि कॅमेरा ऑन झाला. चला पहिला मी जातो, आता पेट्रोल भरून घेतो माझ्या गाडीमध्ये आणि आपण निघतो आता डायरेक्ट पुढे. इथे गर्दी आहे वाईन शॉपला आमच्या इकडं. पेट्रोल पंपला पोहोचायचे पहिला तुम्ही गर्दी बघा किती आहे इथे. डेंजर, एकदम डेंजर गर्दी वाईन शॉपला. पेट्रोल टाकलंय आपल्या ऑरेंज आर्मीमध्ये, निघतोय आपल्या. जेव्हा पण मुंबईला जायचं होतं तर इथूनच पेट्रोल लागतं आपल्या कल्ला शिलफाट्याच्या पुढे आपल्यावरून पेट्रोल पंप आहे. निघतो, 9:37 झालेली आहेत. आलोय जुहूला, पोचलोय बीचवरती. आणि बीचवर बघा न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी इथं खूप सारे फॅमिली फ्रेंड्स आणि आपले पोलीस मित्र पण आहेत. जी लोक सेलिब्रेट करतात त्यांना राखणदार करण्यासाठी इकडे सर्व फॅमिली वगैरे बसले आहेत या साईडला. आणि समुद्राच्या लाटा खूप भारी आहे, आवाज खूप भारी येतो आहे. आणि निवांत जाऊन आता मी बसणार आहे आणि गप्पाशप्पा करणार तिकडे जाऊन. तुम्ही बघणार आता ब्लॉगमध्ये पुढे. आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे इस्कॉनला. बराचसा आजचा व्लॉग असेल, मी रात्री नाईट आऊट करणार आहे, तुम्हाला समजेलच कुठे आणि कसं काय 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 सोबत सर्व तुम्हाला दाखवणार आहे. आणि सर्वात पहिले मी तुम्हाला समुद्र दाखवतो. हे बघा किती लाटा, बघा किती सुपर दिसतात आहे. मला नाही माहीत तुम्हाला दिसतात आहे का नाही दिसत, पण आवाज येत असेल तुम्हाला, खूप भारी आहे. आणि ना मी तुम्हाला ना पुढे घेऊन चालतो, तिथे एवढा क्राऊड आहे ना, आय थिंक तिथे खाण्या वगैरेसाठी काहीतरी स्टॉल्स वगैरे आहेत. खूप डेंजर क्राऊड आहे, खूप 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 खूप. आणि हो न्यू इयर होणार आहे, 12 वेट करते मी पण. लाटा बघा लाटा बघा लाटा बघा.
पावभाजी खाण्यासाठी एवढी क्राऊड आहे, म्हणजे पावभाजी, पाणीपुरी, शिवपुरी, जेवसा आपले एवढे बीचवरती एवढा क्राऊड आहे ना, डेंजर. आणि आता मी तुम्हाला आतमशी घेऊन जातो, तिथं पण डेंजर क्राऊड आहे एकदम. म्हणजे तर मी पण चला आपली फेवरेट पावभाजी खाऊया मस्तपैकी. आपली पावभाजी आलेली आहे आणि पावभाजी दोन पाव खाणार, अजून दोन पाव आणि त्याच्यानंतर पाणीपुरी खाऊया किंवा शेवपुरी. आणि एवढी भूक लागली नाही, पहिला मी खाऊन गेलो. पावभाजी एक नंबर झालेली, एक नंबर डेज आहे पावभाजीचा. आणि इथे खूप खूप गर्दी, खूप म्हणजे ओव्हर गर्दी, जसं तुम्हाला आता आतमध्ये दाखवलं मी, पूर्ण गर्दीच गर्दी आहे. जय श्री कृष्ण, राधे राधे सर्वांना, हॅपी न्यू इयर. जय श्री कृष्ण, राधे 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 राधे, जय श्री कृष्ण. फायनली जास्तसाठी आलेलो, बराचसा वेळ झालेला थांबलेलो होतो स्टॉपच्या समोर. आणि एक्झॅक्ट 2024 आपण प्रवेश केलेला आहे. तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि इथं वाईब खूप वेगळी आहे, म्हणजे इस्कॉनमध्ये असल्यावरती आणि श्रीकृष्ण मंदिर असल्यावरती एकदम वेगळी वाईब आहे. आजूबाजूला क्लबिंग आहेत, खूप मोठे मोठे ॲक्टर्स हिरो लोक येतात, पण इथे एक वेगळीच मजा आहे. तुम्हा सर्वांना परत एकदा राधे राधे, जय श्री कृष्ण. 12 वाजलेले आहेत आणि आपण मंदिराजवळ आलेलो होतो. जय श्री कृष्ण, राधे राधे. आणि राजबारी सकाळी ओपन होईल 4:30 तेव्हा पण मी असेनच इथं मंदिराच्या. पण 12 जय श्री कृष्ण, राधे राधे. खूप लोक आलेली होती, खूप 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 लोक आलेली इथं मंदिराचे, जस पाया वगैरे पडले. आणि एक वेगळी वाईब आहे मंदिरात, इस्कॉनमध्ये असताना श्रीकृष्णाचे मंदिर जेव्हा असतो ना, एक वेगळं वाईब. म्हणून मी यावर्षी विचार केला. आणि हो, मी तुम्हाला बोलेल ना की मी 12 एका स्पेशल पर्सनसोबत असणार, तर हो, श्रीकृष्णांसोबत, आपले राधाराणीसोबत इकडे या मंदिरात यायचा होता मला. आणि इथेच जस्ट होतो मी, सर्व इथे येऊन बसलेले बघा. सकाळी पण तुम्ही इथेच बघणार आहेत मला. राधे राधे, हॅपी न्यू इयर काका, हॅपी न्यू इयर. आणि इकडची वाईब म्हटली ना खूप वेगळी, जशी तुम्ही मगाशी बघितला जुहूला किती सारी फॅमिलीज वगैरे खूप साऱ्या होत्या. आणि देन इथं आल्यानंतर जो तो वेगळा, म्हणजे प्रारूपाने आपापल्या होईल तसं सेलिब्रेशन करतं. सो मी यावर्षी डिसाईड केला की आपण जाऊया इस्कॉनला, श्रीकृष्णाच्या मंदिराने, जिथे आपण 2023 एंड करून काहीतरी बिगनिंग, काहीतरी सुरुवात नवीन करायची इथून आपल्या. आणि जे माझे मेंटोर आहेत, सपोर्टर आहेत, म्हणजे एक बोलतात ना माझा दर्जा दाखवणार आहेत, ज्यांनी जे माझ्या लाईफमध्ये आले आणि आल्यानंतर खूप सारे चेंजेस झाले जे तुम्हाला लोकांना दिसत आहे. आणि खरोखर मी एवढा वाईब येते ना, मला मी बोलणार तेवढा कमी आहे, कारण की परत मंदिरात पण जायचं आहे. आणि हो, मी आज 2-3 स्पॉट पण तुम्हाला फिरवणार आहे नाईटला, काय असणार इकडं. राधे राधे बोलायला खूप काही आहे, बट एक्सप्रेस नाही करू शकत मी तुम्हाला. फिरता 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 आलो आहे द गेटवे ऑफ इंडियाला, या साईडला. आणि बघा क्राऊड किती आहे, अजून 2:15 वाजलेले आहेत, कोण बोलणार नाही. आणि त्या साईडला बघा ताज हॉटेल आहे, आणि हा नवीन ताज आहे, हा नवीन ताज आणि हा ओल्ड ताज. आणि इथे द गेटवे ऑफ इंडिया आणि खूप क्राऊड आहे. ॲक्च्युली या इथे ना एक लाईट शो झाला आहे मगाशी, मी बघू स्टोरी वगैरे खूप टाकलेले आहेत लोकांनी. आणि जर मला भेटला टाकायला तर मी नक्की टाकेन व्लॉगमध्ये, कुठून तरी थोडीशी कॉपी केलेली असेल, टाकलेले पण असेल किंवा पुढे तुम्ही बघत असाल. आणि खरोखर इथे क्राऊड आहे, खूप फोटोशूट चालू आहे इथे. आता आपण जाऊया मरीन ड्राईव्हला. आणि जरा थोडासा हा आहे गेट ऑफ इंडिया, आणि आपण आता ताज हॉटेलच्या जवळ जाऊया थोडासा. आणि खरोखर न्यू इयरला फॅमिली असतात, फ्रेंड्स असतात, मजा असतं. मला असं वाटलेलं का लोकं क्लब पार्टीज करतात किंवा मटण मच्छीत करतात, पण असं नाही आहे, लोकं फॅमिलीसोबत पण येतात. आणि खूप सारे इथे मी स्टेशन मगाशी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला तेव्हा पण तिथे थांबलेलो, तिथं पण बरीचशी फॅमिलीज होती जी लोकं सेलिब्रेट करत होते. आणि खास करून पोलीस मित्र मला प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक चेकपॉईंटला ती लोकं भेटलेली आहेत. आणि खरोखर खूप भारी आहेत ती लोकं, कारण की आपण एवढा एन्जॉय करत असतो, बट पोलीस मित्र त्यांच्या ड्युटीवर असतात. जसे डॉक्टर झाले, डॉक्टरसुद्धा त्यांनाही वेळ नसतं फॅमिलीसाठी. ठीक आहे, चला आता मी जरा जवळ जातो इथं ताज हॉटेलच्या.
ताज हॉटेलला बघा किती क्राऊड आहे, खूप डेंजर क्राऊड आहे या साईडला, पूर्ण डेंजर, एकदम खूप डेंजर क्राऊड आहे या साईडला. पूर्ण भरलेलं आहे आणि एक दिवस नक्की मी या ताज हॉटेलमध्ये येईन, नक्की नक्की. मी नेहमी इथं येतो आणि नक्की या हॉटेलमध्ये व्हिजिट करेन, तेव्हा खूप मोठा ब्लॉग बनवेन मी, खास स्पेशली ताज हॉटेलमध्ये. आणि इथे मस्त नदी वगैरे आहे बघा, इथे पाणी वगैरे आहे या साईडला आणि आत क्राऊड आहे. मला वाटलेलं लोक पार्ट्याच करतात, पण असं नाही आहे, आपापल्या फॅमिलीला पण घेऊन येतात इथं. आणि बरेचसे फॅमिली लोकांना बघून खूप भारी वाटला की लोक इथे येतात. आणि चला आता आपण इथून निघूया, आपण जाऊया आता मरीन ड्राईव्हवरती. हे बघा हा आहे हॉटेल आणि ठीक हॉटेलच्या समोर द गेटवे ऑफ इंडिया. जस्ट मरीन ड्राईव्हवरती आलो आहे, 2:30 वाजलेले आहेत आणि मरीन ड्राईव्हचा क्राऊड बघा काय, एकदम डेंजर क्राऊड आहे, म्हणजे ना एकदम एकदम खूप डेंजर आहे. हे बघा इकडं पण तेवढाच भरलेलं आहे आणि या साईडला पण तेवढंच भरलेलं आहे, खूप 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 जास्त क्राऊड आहे या साईडला आणि दोन्ही साईडला क्राऊड आहे जास्त, पूर्ण भरलेलाच आहे. चला थोडासा आपण आराम करूया, मूवी वगैरे बघतो, नंतर निघतो इकडून इस्कॉनला जायला. आणि आपली ऑरेंज आर्मी हे बघा इथं समोरच आहे पार्क. इस्कॉनला पोचलो आहे आपण आणि मी आता अंधेरीच्या इस्कॉनला नाही जाते, मी आलो आहे ॲक्च्युली मरीन ड्राईव्हलाच होतो, सो मी बोललो का अंधेरीला जाण्यापेक्षा आपण गिरगावला पण एक इस्कॉन आहे, चौपाटे इस्कॉन म्हणतात त्याला, सो आपण तिकडे जाणार आहे. तिथे 5 आरती आहे, जे मंगला आरती होणार आहे आणि मी तुम्हाला क्राऊड दाखवतो तिथं. सकाळी सकाळी बघा किती लोक जमलेली आहेत, खूप सारी, म्हणजे 5 आरती होते, जो होतो टॅक्सी किंवा इथं आपली ऑरेंज आर्मी आहे आणि जो होतो बघा क्राऊड आहे. डायरेक्ट आता आपण आतमध्ये जाऊया. तर मंदिरात आले, सकाळची आरती होणार आहे आता आणि मस्त माहोल इथे थंड आहे, मस्त आता जाऊ वरती आणि सर्व लोक चप्पल वगैरे काढतात आहे. वरती जाऊन आरतीचा भजन आणि आरती इकडे बघा ना, इकडे माहोल एवढा थंड आहे ना, पूर्ण खूप थंड आहे, खूप म्हणजे खूप. तर चला मस्तपैकी दर्शन झाला, श्रीकृष्णाची आरती पण घेतली आपण, मंगला आरती, त्याच्यानंतर थोडंसं भजन पण केला आणि फ्रेश पण झालो मी, थोडा वॉशरूम वगैरेला जाऊन. आणि माझ्यासमोर हे बघा, आज मंडे आहे, वर्षाचा पहिला सोमवार आहे, पहिली तारीख आहे आणि आपला साप्ताहिक, म्हणजे वीक बोलतो ना आपण, हप्त्याचा पहिला दिवस आहे, म्हणजे सर्व गोष्टी एकसाच आले त्या वर्षी 2024. आणि बाबुलनाथ मंदिरला क्राऊड बघा, म्हणजे इथे महादेवांचा मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे आणि खूप क्राऊड आहे. निघतो आहे मी आता इकडून, मी निघतो आहे गणेश मंदिरा, सिद्धिविनायक मंदिरला. आणि हो मी इथं व्लॉगचा एक सेपरेट बनवणार आहे बाबुलनाथ मंदिरचा, तेव्हा तुम्हाला समजेलच.
सो मी बाहेरूनच पाया पडतोय आणि आपण डायरेक्ट जाऊया तर सिद्धिविनायक दादर मंदिरला. आणि कृष्ण मंदिरातली एक वेगळी वाईब आहे. जय श्री कृष्ण राधे. दादर सिद्धिविनायक मंदिर क्राऊड बघा मॉर्निंगलाच. सव्वा सहा झालेत. सव्वा सहा, हां साडेसहा झालेत. आणि हा पूर्ण क्राऊड आहे, पूर्ण क्राऊड. मी स्वतः खूप बरेच वर्षाने आलेलो आहोत, बरेच म्हणजे खूप जास्तच वर्षाने. आणि क्राऊड बघा किती आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. इथं चप्पल आहे म्हणजे फ्रीमध्ये ठेवण्यासाठी आहे. तुम्ही जर चप्पल वगैरे घालून चप्पल ते मी स्कूटीमध्येच ठेवून आलो डिक्कीमध्ये. आणि मला आता जस्ट समजलं आहे का 1.5 किलोमीटर लाईन आहे. अशी मोठी लाईन पूर्ण 1.5 किलोमीटर आहे. आणि दर्शन तर घ्यावाच लागेल. आणि ॲक्च्युली आज सिद्धिविनायक मंदिरात 3:15 दर्शन चालू झालेले होते. कारण की आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारत देशामध्ये जेवढे पण मंदिरं असतात सर्व रात्री पहिल्या दिवशी चालू असतात. आपला शिर्डीचे साईबाबांचं मंदिर तर 24 तास आजच्या दिवशी चालू असतो. चला दर्शन तर घ्यायचं आहे, जाऊया आतमध्ये. मस्तपैकी गणपती बाप्पा मोरया काहीतरी जुगाड लावतीलच बाप्पा. कारण की 2 किलोमीटरची राईन काढायला 1.5 ते 2 तास जाणार आहे. बट मला तिकडे लवकर पोचायचं आहे कारण की मला सकाळी परत अजून एक पूजेला पण जायचं आहे. तुम्हाला जे समजेल उद्याच्या व्लॉगमध्ये. पोचलो आहे मंदिराजवळ. गणपती बाप्पा मोरया बोल मूर्ती. तर फायनली बाबा एकदाशी पोहोचलो घरी. आणि वाजलेले 9:11 झालेली आहेत. सुरुवात चांगली होती, दर्शन घेतलं आपण, बाप्पांचा घेतला, नंतर कृष्णांचा घेतला, बाबुनाथ मंदिर तू बाहेरून पाया पडलो, चौपाटी फिरलो, मरीन ड्राईव्ह फिरलो, गेट ऑफ इंडिया बघितला, खूप सारी मजा मस्ती केली. आणि मी एकटा असून पण एवढा सारा एन्जॉय केला. आणि तुम्ही लोक तर सर्व बघत होते. आणि तुम्ही लोक पण या नव्या वर्षाला, नव्या दिवसाला, पहिल्या जानेवारीला सर्व काही गोष्टीचं दर्शन घेतलं आहे. गणपती अप्पा मोरया जय श्री कृष्ण राधे राधे. आणि हो मस्त जातो आता, आंघोळ बिंघोळ करतो, फ्रेश होतो. कारण की मला परत सकाळ झालेलीच आहे, पूजेला जायचं आहे. सो आता मी झोपणार नाही आहे. ब्लॉग इथेच एंड करतो. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि तुम्हा सर्वांचा कसा होता मला सांगा तुम्ही 31 डिसेंबर. कमेंटमध्ये सांगा का कोण किती वाजता झोपला आणि कोणी काय काय केलं, स्पेशल पार्टीमध्ये काय केलं तर नक्की सांगा मला. भेटू बाय उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्याचा व्लॉग येईलच, पूजेचा असेल, 16 सोमवारची पूजेचा. आणि पूजा कशी होते ते नक्की तुम्हाला समजेल. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, लव यू ऑल माय सपोर्टर्स. सर्वजण खरोखर मी खूप आज हॅप्पी आहे, तुम्हाला सांगू नाही शकत, एवढा एक्सप्रेस नाही करू शकत, पण मी जाम हॅप्पी आहे. माहिती नाही का, पण मी जाम हॅप्पी आहे, खरोखर जाम हॅप्पी आहे. बस एवढंच बोलू शकतो. बाय, जय हिंद, राधे राधे, राधे राधे, राधे राधे. खरोखर कृष्ण आले आणि तेव्हा सर्व सांगायचं आले. राधे राधे, बाय.